आस्थागायत महाराष्ट्रात जे घडलं नाही असं तुफान वादळ या महाराष्ट्रानं गेल्या 2-4 दिवसांत अनुभवलं. इतिहासातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला, पण मुंबईच्या गतीला कायदा व्यवस्थेला जराही धक्का बसला नाही. सगळं काही शिस्तबद्ध शांततेनं, म्हणूनच बळीराजा काही कौतुकाचे शब्द तुझ्यासाठी. सलाम. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मनापासून सलाम. आमच्या पायाला साधं खरचटलं तरी आम्ही कुरकुरतो. तुमच्या पायांच्या जखमा तर गेल्या कित्येक वर्षांच्या, तशी तुमची अख्खी हयातच गेली शेतात. पायाच्या भेगा आणि जखमांचं तुम्हाला कसलं आलंय कौतुक? असे किती काटे तुम्हाला बोचले असतील आणि पायातून वाहणारं रक्त मातीच चेपून थांबवलं असेल. पण या मोर्चाच्या निमित्तानं तुमचे भेगाळलेले पाय आणि त्यातलं रक्त आम्हाला कदाचित पहिल्यांदाच दिसलं. उन्हाळ्याच्या आधी आम्ही आठवणीनं सनस्क्रीन विकत आणतो आमच्या मुलायम त्वचेसाठी. तुम्ही टळटळीत दुपारी माथ्यावरच्या सूर्याशी दोस्ती करत झपाझप कसारा घाट कापलात, त्या चटक्यांचंही तुम्हाला काय म्हणा? कारण आयुष्यभर शेतकरी म्हणून तुम्ही एवढे होरपळलायत की त्यापुढे हे चटके कसले? कधी तुम्हाला कांद्यानं रडवलं, कधी उसानं फसवलं, कधी तुमचं शेत लाल चिखलानं माखलं. कष्ट करून, घाम गाळून, पोटाला चिमटे काढून तुम्ही पिकवलेलं हिरवगार शेत सरकारच्या धरणासाठी किंवा रस्त्यासाठी डोळ्यात देखत गेलं. पुनर्वसनासाठी सरकारी उमरे झिजवताना अख्खी हयात संपली. ना मोबदला मिळाला, ना पुनर्वसन झालं. तुमच्या या सगळ्या त्याच कहाण्या आम्ही गेली कित्येक वर्ष ऐकतोय. आज पुन्हा या मागण्यांचं ओझं घेऊन तुम्ही मुंबई गाठलेत. नाशिक ते मुंबई 150 किलोमीटर पायपीट करत आलात. आली एकदाची मुंबई म्हणून थकली भागली एखादी माऊली जरा 2-4 तास विसावली असती. एवढ्या मोठ्या सोमया मैदानात झालीच होती की तुमच्या रात्रीच्या निवाऱ्याची सोय. आल्या सरशी घुमड टाकून जरा 2-4 तास निजायचं होत, पण तेही नाही. तांबड फुटायच्या आतच आझाद मैदानाकडे चालू लागला. कारण आमच्या मुंबईत 10वी-12वीच्या पोरांच्या परीक्षा सुरू आहेत. बस तुमच्या मोर्चामुळे पोरा बाळांचा रस्ता नको अडायला, त्यांचा पेपर नको चुकायला. तुमच्यासाठी बेस्टनं बसेस पण तयार ठेवल्या होत्या, पण एवढ्याशा 15 किलोमीटरसाठी कशाला बसेसचा थाटमाट? असं म्हणत पायाला भिंगरी लागल्यागत आझाद मैदानात चालू पडलं. आजवर अनेक आंदोलनांनी मुंबईकराला वेठीला धरलं, पण शेतकऱ्यांनो, धग काय असते ते तुम्ही पुरतं अनुभवलंय. म्हणूनच परीक्षेला जाणाऱ्या पोराबाळांना काय, पोलिसांना काय, मुंबईकरांना काय, कुणालाच तुम्ही दुखावलं नाही. तुम्ही जशी इतरांची काळजी घेतली तसं तुम्हाला पाठिंबा देणारे कधी वागले नाहीत. तुमच्या वृत्तीतून ते काही शिकतील का? सगळ्याच राजकीय पक्षांनी तुमचा कैवार घेत आपापली पोळी भाजून घेतली. तुम्ही ना कोणाला झिडकारलं, ना कोणाला दूर लोटलं. शांततेचं, शिस्तीचं आणि सचोटीचं हे अभूतपूर्व लाल वादळ तमाम महाराष्ट्रानं अनुभवलं. आजवर तुमच्या हाती काही पडलं नाही हे सरकारसह सगळ्यांनाच. आता या नव्या तोडग्यानंही हाती काय लागेल याची शाश्वती नाही, पण शेतकरी राजा, तू आम्हा सगळ्यांना जगवणारा कोट्यवधींचा पोशिंदा आहेस. तू जगला पाहिजेस आणि सुखानं जगला पाहिजेस. आम्हाला जेवू घालणारा आमचा अन्नदाता, पोट भरून जेवला पाहिजेस. हीच सदिच्छा या अभूतपूर्व मोर्चाच्या निमित्तानं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.